पनवेलच्या सोसायटी मैदानावर 3 दिवसांपासून सुरू असलेल्या सोसायटी क्रीडा महोत्सवाचा समारोप रविवारी मोठ्या जल्लोषात झाला. भारतीय जनता पक्ष वॉर्ड क्रमांक 19 आणि सोसायटी मित्र मंडळाच्या वतीने आयोजित या स्पर्धेतील विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. यात क्रिकेट, बुद्धिबळ, टेबल टेनिस, कॅरम या स्पर्धेतील विजेत्यांना भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. यावेळी क्रीडारसिक आणि परिसरातील रहिवासी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सोसायटी क्रीडा महोत्सवात अंतिम दिवशी अनेक चुरशीच्या लढती झाल्या. त्यात क्रिकेट सामन्यांमध्ये मोरया संघाने प्रथम क्रमांक व हरिओम संघाने द्वितीय क्रमांक पटकाविला. या संघांना तसेच टेबल टेनिस, कॅरम, बुद्धिबळ या स्पर्धेतील विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. यावेळी भाजपचे जिल्हा प्रवक्ते वाटी देशमुख, शहराध्यक्ष जयंत पगडे, महिला व बालकल्याण सभापती दर्शना भुईर, नगरसेवक राजू सोनी, अजय बहिरा, तेजस कांडपळे, नगरसेविका मुग्धा लोंढे, भाजप नेते मनोहर मुंबईकर, रवींद्र भगत नाईक सर, युवा मोर्चा शहराध्यक्ष चिन्मय समेळ यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरिक आणि मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी सभागृह नेते परेश ठाकूर यांनी सहभाग घेतलेल्या स्पर्धकांचा तसेच विजेत्यांचं अभिनंदन करून क्रीडा महोत्सव यशस्वी केल्याबद्दल सर्वांचे आभार मानले. या इथे क्रिकेट मॅचेस, बॅडमिंटन, टेबल टेनिस, कॅरम, बुद्धिबळ या स्पर्धा इथे सध्या भरवण्यात आल्या. यामध्ये सध्या हे अतिशय यशस्वीपणे अशा सध्या स्पर्धा यांना ऑर्गनाइज केल्या, त्याबद्दल त्यांचा सर्वांचं इथं मी अभिनंदन करतो. या स्पर्धा पार पाडण्यासाठी क्रमांक 19 आणि पनवेल शहराच्या सर्व नागरिकांनी या इथे जी मदत केली, सर्व पंचांनी या इथं त्यासाठी जी मदत केली, त्याबद्दल मी या सर्वांचे मी इथं आभार मानतो. आणि हे हा कार्यक्रम सोसायटी क्रीडा महोत्सव हा यशस्वीपणे येथे संपला असं मी येथे जाहीर करतो. धन्यवाद.